नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं सीता नेहरे चॅनेलमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोळंबी कोळ कोळीवाडा कोळंबी कोळीवाडा हा एक मस्त कोळे लोकांचा डिश आहे ही म्हणजे त्या पद्धतीने दाखवणार आहे मी सर्वच खातात हे पण त्या पद्धतीने एवढाच जबरदस्त आणि कुकरमध्ये दाखवणार आहे मेन गोष्ट खरंच मस्त एकदम आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा कशा पद्धतीने केलेला आहे तो तर आता जाऊया सीतानेरी किचन मध्ये तर इथे आलेली आहे मी आणि एक किलो कोळंबी घेतलेली आहे पांढरी कोळंबी आहे तर ती एक किलो घेतली कशी सोलायची ती दाखवते सोलण्यापासून संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे हे त्याचा कवच काढायचा पहिला आणि मध्ये एक असा दोन बाजूला दोन धागे असतात काळे ते काळे धागे काढायचे नाही जर काढले काळे धागे तर पोटात दुखतं कोळंबी खाली का पोटात दुखतं नक्की दुखणार म्हणजे दुखणार म्हणून तो धागा कधी पण काढून टाकायचा कोळंबीचा रस्सा कोळंबी काही खा तुम्ही तर तो पोटात तुमच्या दुखणारच एवढं बेकार दुखताना पोटात तर ते चांगलं नाही आपल्या शरीरासाठी बी घाण असतं म्हणजे एकदम अपायकारक का आहे म्हणून हा बघा इथे धागा असतो असा काळा तो संपूर्ण तत् पूर्ण कोळंबीचा काढून टाकायचा आणि छोट्या कोळंबींना एवढा दिसून येत नाही पण मोठ्या कोळंबींना एकदम दिसतो लांबलचक असा धागा असतो तो दिसतो तर तो व्यवस्थित काढता येतो अशा मोठ्या कोळंबींना तर काढताच येतो व्यवस्थेशीर तर मी ग आता हे संपूर्ण सोलून घेणार आहे आणि हा धागा हे बा असा धागा असतो सर्व लक्ष देऊन व्हिडिओ तो साफ करा कोळंबी का की तो धागा एकदम बेकारच असतो तर तो, तो कोळंबी कशी सर्वच खातात लांब हा म्हणजे वयस्कर लोकांपासून तर मुलांपासून आवडणारी कोळंबी तर हे पहा मी सर्व काढलेले आहे धागे हे बघा पूर्ण साफ करून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे स्वच्छ एकदम आणि पूर्ण धागे काढलेले आहे कोळंबीचे वेळ लागतो तसा असा धागे काढायला ती लोकं देतात साफ करून पण त्यांचं काही एवढं बरोबर नाही साफ करते नि कवच काढतात आणि देतात म्हणून आपण स्वतः काळजी घ्यायची कोळंबी साफ करायला आता इथं मिक्सरचं भांड्या घेतलेल्या आहे आणि दोन कांड्या लसणाच्या सोडलेल्या आहेत का की कोळंबीत तर जास्त लसूण घालायचा कोळंबीचा आपण केला कुठला रस्सा करा किंवा काही करा तर त्याचा गोड लागते ती तुम्ही तिखट टाका तरी गोड लागते म्हणून जास्तच जरा लसूणचा मा त्याला हे घालायचं म्हणजे थोडा छान चव इथे लसणामुळं आता हे वाटून घेतलं आलं आणि लसूण जाडसरच वाटायचं आता ह्याला मी मॅरिनेट करणार आहे पहा तुम्ही तर हे संपूर्ण ला लावून घेणार आहे त्याला कोंडीला लावून मस्त लावून घ्यायचं सगळीकडून लसूण आणि आला घेतलेला आहे ते आणि हळद टाकणार आहे पुढे आणि मीठ हे दोन तीन पदार्थ टाकून एक दहा पंधरा मिनटं तरी ह्याला मॅरिनेट करून ठेवायचं म्हणजे छान त्याच्यात मुरतं मुरलं जातं आणि टेस्ट पण छान येते त्याला कोळंबी कोळी वाड्या कोळे लोकांचं खरंच छान लागतं खायला मस्त वाटतं त्या ते त्यांच्याकडं कधी गेलं तर मी जेवल्या तर खूप छान असतं ते लोकांचं त्या पद्धतीनेच करणार आहे एक लिंबू घेतलं मी आणि त्याचं बी काढून घ्यायचं आणि ते पिळायचं काही लोक घालतात चिंच कोकम लिंबू घातल्याने कसं होतं त्याचा बॅन्स येतो आणि वास सुगंध छान येतो लिंबानी आणि छान लागतं त्याच्यातलं लिंबू आणि मेन घालायचं आंबट वस्तू कुठलीही घाला तुम्ही कु दोन्ही तिन्हीतून कुठलंही घातलं तरी चालतं ह्याचं एक मच्छीला वास असतो तो वास एकदम बॅनॅस करतो आपल्या त्या मच्छीमध्ये इथे एकदम वास येतो त्याचा खूप बेकार वा, वास येतो म्हणून कधी आंबट वस्तू कुठली तरी घालायची त्याच्यात ही ताश आपली ताजी एकदम आणली ना तुम्ही नदीतून किंवा स पटकरी आणली दुका ज्याच्यातून ताजी ताजी एकदम त्याला नाही वास येत पण हे ठेवून नसतं ना हे लोकांकडं किती दिवस ठेवलेले असतात बर्फात त्याच्यामुळं वास येतो आता मी एक पळीभर तेल घातलेलं आहे प तेल कसं पूर्ण कढईत असं पसरून घालायचं म्हणजे चिटकत नाही कुठे कढईला ना, कढई आपली जास्त काळी होत नाही भरपूर टिप्स दिलेले आहेत मी मध्ये तुम्ही लक्ष देऊन पुढे पहा आता कांदा घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे तुकडे करून घेतलेले आहे छान परतून घ्यायचं ते मस्त खमंग ते तांबूस रंग आला पाहिजे त्याला असं परतून घ्यायचं कुठलाही मसाला परतून पहिला छान घेतला ना तर चांगलं होतं कुठलंही छान पदार्थ होतात हे पा रंग आलेलाच आहे थोड्यावर आलेला आहे तर आम्ही काढून घेणार आहे की जास्त बी काळं करायचं का नाही ते मग रंग आपल्या भाजीचा रंग वेगळा होतो लगेच मसाले जर काळे केले ना तर रंग बदलतो भाजीचा म्हणून बरोबर परफेक्ट मग घ्यायचं ते भाजायचं व्यवस्थित चांगलं काही काही वस्तू असतात असताना रंग तर नाही उडायला पाहिजे पण भाजून झालं भाजी बर -बर काई -काई आता मी टमाटर घेते अर्धा अर्धा कापते टमाटर आणि ते पण शेकून घेते दोन टमाटे घेणार आहे ते शेकून घेणार आहे बारीक कापलं तरी पण चालतं काही नाही प्रॉब्लेम पण मला असं आवडतं असं शेकायला तर मी असं शेकून घेणार आहे त्याच्यावर छान आतपर्यंत शेकलं जातं ते उ असतं ना आतून उघडं बाहेरून ते छान वाटतं एकदम नंतर मग तुकडे करून टाकलं तरी चाले लूज पण पडतं मग ते पटकनिक होतं आणि त्याचा कच्चा पण वास निघून जातो सर्व भाजलं तर म्हणून भाजून घ्यायचं कधी पण टमाटर नंतर ते तर आपण मसाला भाजणारच आहे तसं काही नाही प्रॉब्लेम तेलात परतायला लागण आपल्याला मसाला पण तरी पण असं भाजल्याने खूप छान हे बघा पलटी बिलटी करत राहायचं सारखं आता काढून घेते मी हे छान काढलेलं आहे हे बघा त्याच कढईत करायचं असं बदली करत राहायचं नाही सारखं का की कि सारखं किती कि घासणार आपल्याला तीच वस्तू करायची ना म्हणून त्याच कडत क करत राहायचं सारखं म्हणजे कुठलाही के केलं तुम्ही काय तर आता हे व आपल्याला कोळंबी कोड़, कोळीवाडा करायचा आहे मग त्याकडे एकाच कढईत केल्यानं सर्व तरी चालते काही नाही प्रॉब्लेम मिरची टाकली नाही खसखस दोन चमचे टाकणार आहे मी त्याच्यात हे पा कसकसे नाही कसं असं खाल्लं ना एकदम मधुर असा आतमध्ये तोंडातून घास जातो छान वाटतं एकदम खसखसमुळं टेस्ट खूप छान येते त्याला तशी खसखस पण जास्त करपायची नाही छान अशीच थोडीशीच भाजायची आता मिरच्या पण ह्या छान भाजून घेतलेल्या आहेत मी आणि खसखस पण काढून घेते आता आणि ही कढई पण पुसून घेते का की कडाईला चिटाकते छोटी छोटी खसखस असते ना ही कढई पण पुसून घेते मसाला आपला थंड झालेला आहे तिकडे तर हा मसाला मी मोठं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं आणि त्याच्यात टाकणार आहे बटर हे टमाटर पहिले मी थोडेसे कापून घेते तुकडा करते का की मिक्सरच्या भांड्यात फिरायला प्रॉब्लेम होतो मग मोठा टाकला तर कुठली वस्तू छोटी करायची का की ते वाटता येत नाही तर मग मिक्सरची भांडी खराब होतात लवकर हे वा आता छान सर्व मसाला माही मासा वाटून घेते ते कढईतलं पण टाकते आणि पाणी टाकून थोडंसं पाणी पण टाकायचं वाटताना तर त्याच्यामुळं वाटलं बी जातं चांगलं तर हे वाटून घेते मस्त हे पहा झालेलं आहे वाटून हे पहा मस्त रंग आलेला आहे मसाल्याला ही कन्सीची बघा एकदम मौसूद वाटलेलं आहे ना असंच वाटायचं तर हे बाजूला ठेवते आता तीच कढाई घेतलेली आहे तिला बिलकुल मी साफ केली नाही तीच वापरते मी आता मी ह्याच्यात टाकणार आहे तेल तर तो मैत्रिणीनं बऱ्याच मैत्रिणींचा मला कन्व्हेन्स होती म्हणजे तुम्ही दाखवा कोळीवाडा त्यांनी सांग म्हणजे मेसेज केलेला का दाखवा तुम म्हणजे कोळंबीचा काहीतरी वेगळं दाखवा म्हणून हा मी कोळंबी कोळीवाडा निवडला तर त्यांचा आणखीन एक प्रॉब्लेम होता प्रश्न होती का आमची कोळंबी जी अशी दाताखाली चव केली ना तर अशी रबरासारखी लागते त्याशी का होती तशी त्याला कारणं काय आहेत बऱ्याच दोन तीन मैत्रिणींना तर मला प केलेलंच तर तिचं त्याच्यासाठी मी सांगते तुम्हाला आता पुढे पा काय करा प्रश्नाची उत्तर देते तुमच्या द्या काय करायला लागेल तेव्हा तशी होत नाही कोळंबी तर पुढे तुम्ही व्हिडिओ पाहा तुम्हाला दा सांगते त्या प त्यावेळेस आल्यावर ते इथे छान परतून घ्यायची पहिली कोळंबी काही लोक मसाल्यातच परततात ते पण चालतं पण इथे चांगली परतली गेली का वास कमी होतो म्हणून मी आधी फ्राय करून घेते जराशी जास्त नाही थोडीशी फ्राय करते आणि बाजूला ठेवते तर सगळीच कोळंबी वगैरे नाही फक्त हे त्याच्याचं पाणी मुरून पाणी असताना त्याला हे झालेलं ते निघून गेलं पाहिजे एवढ्यापर्यंत फ्राय करायची हे बघा आता पाणी निघून गेले फक्त तेल राहिलेलं आहे म्हणजे कसं वास कमी होतो आपण मसाल्यात टाकली का मग ते वास तसंच राहतो म्हणून ह्या पद्धतीने असं करायचं थोडा वेळ लागतो पण काय नाही प्रॉब्लेम आपल्याला डिश होण्याची चांगलं आहे ना थोडा मेहनत घेतलं तरच होतं ना कुठलंही तर आता मी पाय घेतलेले आहे ते आणि इथे कुकर घेतलेला आहे मी आता कुकरमध्ये एक सिट्टी करणार आहे त्याच्यात एक सिट्टीमध्ये तुमची कोळी वडा तयार होणार आहे एकच सिट्टी घेणार आहे कुकरची तुम्ही केल्या नसाल कधी कुकरमध्ये असं कोणबीचं कालवण किंवा कोणबीचा सा सार किंवा कोणबीचं कडी केली नसताना पण हा मी बघा नवीन पद्धत आहे एकच सिट्टीमध्ये लगेच होतं तर तेल टाकलेलं आहे जिरं मुर टाकले आणि तेजपत्ता टाकलेला आहे छान तडतडून द्यायचं आता मसाले पहा कोथंबीर टाकलेली आहे मसाले पहा तुम्ही इथं मी गरम मसाला घरचा मसाला आहे गरम मसाला माझा तो घेतला आहे संपूर्ण मसाला आहे तो इथं कोलंबी मसाला घेतलेला आहे मी इथं थोडेसे धनी पावडर टाकली आहे तो मसाला पूर्ण गरम मसाला माझा आहे का की मी घ आम्ही घरी ग मसाले बनवतो ना विकतचं कधी आणित नाही मसाले किती दिवसाचे असतात मी सहा महिन्यांनी मसाला बनवते घरामध्ये जास्त दिवस पण नाही ठेवत आम्ही वापरत वर्षे वर्षे पण टेक ठेवत नाही बाकी नंतर नको जाळी लागायला म मसाल्याला मसाल्याचा आरक उतरून जातो म्हणून मग आम्ही सहा महिन्यांनी मसाला करतो घरातल्या घरीच गरम मसाल्यापासून तर परत धने पावडर हळद पावडरपासून संपूर्ण करतो आता हा मसाला टाकलेला आहे याच्यात आपण ना छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला सारखं डवळत राहायचं मेन गोष्ट ह्याची फोडण्यास छान बसल्या पाहिजे मग परतनंच छान पाहिजे तर मग तुमची कुठलाही वस्तूला ह्याच काय कुठल्याही वस्तूला खराब होत नाही टेस्ट चांगली लागते तर हे बऱ्याच वेळा मी परतलेलं आहे तेल आता सुटायला लागलेलं आहे आजूबाजूचं त्याच्या हे छान बघा हलवून हलवून घेतलेलं आहे ते मिक्स करून 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 पल हे केलेलं आहे मी तर ही कोलंबी फ्राय केलेली आहे ना ही सोडून द्यायची त्याच्यात पहा तेला सकाळ त्यात तेल पण निघालं थोडंसं ना तेला सकाळ सोडून द्यायची थोडीशी फ्राय करायची आणखीन आता आपल्याला किती लागते पाणी तेवढं घालायचं ते, ते काय सिट्टी मारल्यामुळं कमी होत नाही जे पा आहे तेवढीच जवळजवळ राहती ज्या एकच एक सिट्टी होणार आहे जास्त नाही का की आपलं हे प्रोसेस संपूर्ण झालेलं आहे फक्त त्याच्यात कोळंबीचा थोडा कच्चापणा आहे राहिलेला तो पण शिजून जाईल आणि मसाले पण शिजतील म्हणून त्याला मी हे बघा असं केलेलं आहे मी मीठ आता तुम्ही कोळमीठ टाकलं होतं मीठ तर अंदाजाने मीठ टाकायचं कोथिंबीर मी टाकायची वरून आणि कुकर बंद करायचा आणि एकच शिट्टी करायची जास्त नाही एकच शिट्टीमध्ये पूर्ण होणार एकच शिट्टी थोडंसं एक शिट्टी करून थोडा वेळ थांबल्या तरी पण नंतर बंद केला तरी चालेल दुसरी सिट्टी होऊन द्यायची नाही फक्त हे बघा झालेले आहे कु सिट्टी बऱ्याचशा झाल्या झाली माझी सिट्टी तर मी उघडते कुकर मस्त कुकर आहे बघा ओह पहाते ते पहा ती तरी आणि पहाते ते कोणबी कोडीवाडा कसा झाला आहे पहा मस्त एकदम जबरदस्त रेसिपी तोंडाला पाणी सुटण्याजोगी रेसिपी आहे खरंच नक्की कुकरमध्ये करून पहा एकदा पहा भातावर भाकरीबरोबर चपातीवर हो, पावाबरोबर फुलक्याबरोबर कशाबरोबरही वर, खा निस्ता असा रस्ता पिला ना तरी खूप छान लागते हे बघा आता मी क शिजली का दाखवते तुम्हाला लगेच शिजते हे बघा लगेच शिरते त्याच्यात का लगेच शिजते मस्त झालेलं आहे हे बघा तुकडे तुकडे होतात हे बघा पहा रंग किती सुंदर आलेला आहे तर मी वाढून दाखवते डिशमध्ये दाखवते मैत्रिणी तुम्हाला मला मग आवडला कोळंबी कोळीवाळा माझा कुकरमधला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट द्या पहा माझ्या रेसिपी मस्त मस्त नवीन नवीन असतात त्या पहा किती सुंदर दिसते मस्त एकदम बाय